विशाल गोरखनाथ पवार राहणार नजीक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या व्यक्तीशी झालं 12 वर्षापूर्वी 2011 मध्ये. आणि तो मला त्रास ते द्यायचा आणि 2.5 वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने. आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली का तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतो आहे. तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो. मी जी कंप्लेंट केली, जे गुन्हा दाखल केला, त्याच्यावर योग्य कायद्याने कायदेशीर कारवाई व्हावी. आणि माझ्यासोबत जी फसवणूक झाली ती अजून कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं. आणि त्याच्यावर कायदेशीर महिला नामे शीतल विशाल पवार यांचे पती यांचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती 112 कॉलवर प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ गेला आणि त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन इथे आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सदर महिला नामे शीतल विशाल पवार राहणार लाडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे पती ज्याच्याशी त्यांचं 20/5/2011 रोजी लग्न झालेलं असताना देखील तो आज दुसऱ्या महिलेसोबत पुन्हा विवाह करत असले आणि तो त्या दुसऱ्या विवाहाची हकीकत त्यांच्यापासून लपवून ठेवली त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे. आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तोफखाना पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र तक्रार क्रमांक 16/23/2023 भादवी कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि पुढील तपास पोलीस हवालदार शकील सय्यदे